आरक्षणासाठी मराठ्यांचं आंदोलन आजवर अनेक मार्गांनी पुढे गेले, रस्त्यावरचे मोर्चे, कोर्टाची पायरी, उपोषण, पण आता मात्र मराठा आंदोलन पंजाब आणि हरियाणातल्या शेतकरी आंदोलनाच्या वाटेनं जाणार का आणि मराठा आंदोलक ट्रॅक्टरचं स्टिअरिंग हाती घेणार का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. का बघूया. लढा मराठा आरक्षणाचा, मोर्चा शेकडो ट्रॅक्टरचा. 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय, ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणारे शांततेत पण खूप मोठं ते आंदोलन सुरू होणार. 25 डिसेंबरला भगवं बादळ मुंबईत धडकणार का? 25 तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार. मनोज जरांगेंनी दिलेलं अल्टिमेटम संपायला उरलेत अवघे 10 दिवस. तरीही सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात कुठलीही ठोस पावलं उचलल्याचं सध्या तरी दिसत नाही आणि त्यामुळेच मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला. मराठा समाजाची बैठक बोलवली. 24 डिसेंबरपर्यंत सरकार 100% आरक्षण देईल, नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची भूमिका काय, ही दिशा फायनल ठरवण्यात समाजाच्या समक्ष येणार आहे आणि जी भूमिका ठरल त्यावर मराठा समाज शांततेत पण खूप मोठं ते आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाची दिशा अद्याप ठरली नसली तरी आंदोलन तीव्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर याच संदर्भातील पोस्ट व्हायरल होतीये. तारीख 25 डिसेंबर, मराठा आरक्षणासाठी मुंबई विधानसभेवर मोर्चा. पंजाब हरियाणा शेतकरी आंदोलनाप्रमाणे सकल मराठा समाजानं ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी व्हावं. एक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसोबत 10 समाज बांधवांनी आंदोलनात यावं. 10 दिवस पुरेल एवढा अन्नसाठा, कपडे, अंथरूण, अन्न शिजवण्यासाठी स्टोव सोबत आणावा. 20 डिसेंबरपर्यंत मोबाईलवर नाव नोंदणी करावी. सोशल मीडियावर असा मेसेज व्हायरल झाला आणि मराठा बांधव तयारीला लागले. 17 तारखेला मनोज जरांगे पाटलाची मीटिंग आहे आंतरवणी सराठीला. त्याच्यानंतर 17 तारखेच्यानंतर जो आदेश येईल, समजा त्यांनी जर बोलले मुंबईला यायचं तर आम्ही पोलीस स्टेशनला असं निवेदन देणार आहोत की आज आमच्याकडे बाबा 493 ट्रॅक्टरची नोंद झालेली आहे. तसं जवळजवळ 700 ते 800 ट्रॅक्टरची नोंद मुंबईला जाण्यासाठी होईल. सोशल मीडियावर ट्रॅक्टर ट्रॉलीची वातावरण निर्मिती केली जाते. आता याच मेसेजप्रमाणे जरांगे आंदोलनाची दिशा ठरवतात की मग आंदोलनाचा मार्ग वेगळा असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यापूर्वी देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या 24 नंतर मुंबईला धडकणार असल्याचं सांगितलं आहे. आता 17 तारखेच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं आहे आणि जर 24 तारखेपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर जरांगे पाटील आणि मराठा समाज मुंबई धडकेल हे निश्चित आहे. आता यावर सरकार काय पावलं उचलतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.